हाय गाइस, प्रेरणाची दुनिया चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. फर्स्ट फेब म्हणायचं होतं मला. आणि आज आमच्या इथे बैलगाडी शर्यत आहे, जी की भैयाने त्याचं आयोजन केलेलं आहे. सम्राट केसरी बैलगाडी शर्यत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बैलगाडी शर्यत भरवलेली आहे. तर त्याची क्लिप मी तुम्हाला समोर टाकत आहे. आणि खूप मोठे मोठे बक्षिसं पण आहेत, महाराष्ट्रातून त्याला एंट्रीज आलेल्या आहेत. तर ती तुम्ही बघून घ्या कसं आयोजन केलेलं आहे आणि कसं आहे बैलगाडी शर्यत. त्याचं लाईव्ह पण चालू होतं आज दिवसभर, तर ते तुम्हाला दाखवावं म्हटलं. भिकारी रक्ष मोकळी करा, भिकारी रक्ष मोकळी करा. सुंदर गाडी पडे, बड्या राहत्या पडे, बड्या सुंदर पडे, अतिशय सुंदर आणि आज खूप दिवसांनी मी असाच रॅन्डम व्लॉग स्टार्ट केलेला आहे. मी तुम्हाला दाखवते, इकडे बघा, पिल्लू मस्त आंघोळ करून झोपलेला आहे. त्याला आम्ही संध्याकाळची आंघोळ घालतो. प्रत्येक जण म्हणजे आपापल्या वेळेनुसार, काही काही जण सकाळची आंघोळ घालतात, काही काही जण संध्याकाळची आंघोळ घालतात. आम्ही संध्याकाळची आंघोळ घालतो पिल्लूला. आणि पिल्लू असं आंघोळ केला की मस्त एक तासभर तरी निवांत झोपतो. सो आता तो झोपलेला आहे, तर म्हटलं पटकन पटकन शूट करून घ्यावं. तुम्हाला त्याला आलेले लेटेस्ट आलेले जे गिफ्ट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते, जे की टॉय प्रकारामधले आहेत. प्रभाकर काल आलेला आहे, तर त्याने एक कॅक्टस आणलेला आहे. ते पण एक टॉकिंग टॉय आहे. कॅक्टस म्हणजे मस्त ते गाणं म्हणतं, ते गाणं म्हणत म्हणत डान्स करतं, परत ते रिपीट आपण जे बोललं ते पण रिपीट करतं. जसं यशिकाचं जसं टॉकिंग टॉय होतं, म्हणजे लास्ट एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी टॉकिंग टॉय मंकी दाखवलेला होता, तसं सेम डान्सिंग कॅक्टस आहे, डान्सिंग अँड सिंगिंग कॅक्टस. तो पण तुम्हाला दाखवते. देन भैयाने पिलूसाठी एक प्ले जिम पण आणलेली आहे, तर ती पण तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये पियानो आहे अँड ते कसं आहे ते पण तुम्हाला दाखवते. देन अजून एक आज पार्सल आलेलं आहे, जे की सुरभीने पाठवलेलं आहे, सुरभी आणि मयूरने गोव्यावरून. अजून ओपन नाही केलेलं, तर ते पण तुम्हाला दाखवते. तर हे सगळे वेगळे वेगळे टॉईज बघा. पिल्लू तर तसा खूप लहान आहे, त्याला अजून एवढं समजत नाही, बट तरी पण एक हाऊस असते, सो त्याला हे टॉईज आणलेले आहेत. तर तुम्ही बघून घ्या कसे आहेत ते. हे आहे डान्सिंग कॅक्टस, जे की प्रभाकरने आणलेलं आहे. तर हे ओपन करून दाखवते मी तुम्हाला. टाईपमध्ये आहे डान्सिंग कॅक्टस. तर ह्याला आपण आता स्टार्ट करूयात. ही बटन आहे जिथून ऑन करायचं आहे, तर आपण ऑन करूयात आधी त्याला. आणि ते चार्जिंग करण्यासाठी आहे. सो हे असंच रिपीट करते. अँड आता आपण आता सॉंग्स लावूयात. त्या टाईपचं आहे, डान्स पण करते प्लस गाणं पण म्हणते. सो हे फर्स्ट टॉय आहे, जे की प्रभाकरने आणलेलं आहे. सेकंड आहे जे भैयाने आणलेलं आहे, प्ले जिम. सो इथे त्याला असं झोपवायचं, एकदा खेळताना मी नक्की दाखवेन. आणि इकडे तो असं बघत राहतो, इथे मिरर आहे. आणि हे सगळे छोटे छोटे खेळणे आहेत. आणि इकडे पियानो आहे ह्या साईडला. सो असा त्यांनी लात मारल्यानंतर हा असा वाजत राहतो. सो हा एकदा खेळताना मी नक्की दाखवेन. हे ऑन ऑफ करायचं बटन आहे याला पण. सो अशी आहे त्याची ही प्ले जिमला इथे ऑन ऑफ करायचं बटन आहे. इथे इथून ऑफ होतं आणि हे खाली गेलं की ऑन येते, असं लागते. सो अशी आहे ही प्ले जिम.
सुरभी आणि मयूरने पाठवलेलं आहे. ॲक्च्युली हे सरप्राईज आहे, अचानक आल्यानंतरच मला समजलं की त्यांनी काहीतरी पाठवलेलं आहे. सो आता आपण ओपन करूयात आणि बघूयात काय पाठवले ते. ओपन करूयात काय बघूयात. खेळणं नाही मला वाटतं, काहीतरी खेळणं असेल, बट कपडे आहेत मस्त. आता पूर्ण ओपन करते. हे खूप छान न्यूबॉर्न गिफ्ट सेट दिलेला आहे न्यूबॉर्न बेबीसाठीचा. सो थँक्यू मयूर आणि सुरभी, खूप छान आहे न्यू बेबीसाठीचं गिफ्ट. कोण आले पिलू? आजी आले पिलूची. झोपलंय काय? झोपलंय, उठत नाही. हाय गायस, तर आज आहे 4 फेब्रुवारी अँड काल तुम्ही बघितलं मम्मी पप्पा प्रभाकर येऊन गेलेले आहेत. तर आज आहे 4 फेब्रुवारी आणि उद्या आपल्या पिल्लूला 2 महिने कम्प्लीट होणार आहेत. बघता बघता टाईम कसा गेला समजलंच नाही. तर आज बेबीचं फोटोशूट करणार आहे 2 मंथ्सचं. म्हटलं ठरवलेलं आहे की 12 महिने होईपर्यंत त्याचं फोटोशूट करायचं. तर त्यासाठीच आता आमची तयारी चालू आहे आणि मला किट्टू हेल्प करते. आज आमची येलो फ्लॉवरची थीम आहे, तर तुम्हाला दाखवते की आम्ही शूट कसं करणार आहे. हे आहे बॅकग्राऊंड जे की मी मेशोवरनं मागवलेलं आहे. मी तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, लिंक देते. अँड हे झेंडूचे फुलं आम्ही यूज करत आहे आणि ॲज युजल माझी सपोर्टर किट्टू मॅडम मला हेल्पला आलेली आहे आणि ती आता असं करत आहे आणि तुम्ही आता लवकरच बघाल की आम्ही कसं फोटोशूट करणार आहे. सो फायनली आम्ही अशी थीम केली. पिलू एका साईडला ठेवून आम्हाला हार्ट कम्प्लीट करायचं होतं, बट पिलू इतका हलत होता ना की आम्हाला फोटो काढायलाच येत नव्हता कम्प्लीट हार्टचा. सो म्हटलं आता आपल्याला थीम चेंज करावी लागेल आणि फोटोज काढावे लागतील. या थीममध्ये थोडे फोटोज आम्ही क्लिक केले आणि देन आम्ही अशी एक थीम केली. म्हटलं बघू यावेळेस तरी पिलू शांत राहतो आणि फोटोज येतात का. सो असं आमचं ट्रायल आणि एरर चालू होतं. त्यानंतर मी हे एक कॅलेंडर मागवलेलं आहे. मी असं ठरवलं आहे की ह्याच्यावर प्रत्येक महिन्यात शूट करायचं, मग त्याच्यावरती फोटोज काढून घेतले. असं शूट झालं अँड पिलो आता मस्त झोपलेलं आहे. खूप खूप म्हणजे लहान बाळांचे फोटो काढायचे असेल तर खूप त्यांना असं मेहनत घेऊन फोटो काढावे लागतात, त्यात तर कुठला एखादा क्लिक येतो. सो तसंच आहे, खूप सारे क्लिक्स मारले. त्याला असं आम्ही खूप स्थिर राहण्यासाठी प्रयत्न करत होतो, बट तो खूप हातपाय हलवत होता. सो एखादा दुसरा क्लिक आलेला आहे की ज्याच्यामध्ये त्याचे हातपाय थोडेसे स्थिर आहेत. सो असं करून आम्ही फोटोज काढले ना, तर तो शांत झोपलेला आहे. तर येस, असा होता हा व्हिडिओ. आय होप तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर द वॉचिंग गाईज. बाय बाय.